मावळ लोकसभेतील भाजप शिवसेनेची बैठक अनेक अंगांनी चर्चेत राहिली आहे. शिवसेनेचे संभाव्य उमेदवार श्रीरंग बारणे आणि भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्यातील वैर आज पुन्हा एकदा उघड झालाय. युतीचा उमेदवार कोण यावरून ही परस्पर विधानं समोर आली आहेत. युतीची बैठक सुरू होता जगतापसह त्यांच्या गटाने बैठकीकडे पाठ फिरवल्याचं समोर आले. बैठकीआधी जगताप पिंपरीतील भाजपच्या शहर कार्यालयात आले होते. तिथे दिवंगत आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. जगताप श्रद्धांजली वाहण्यास उपस्थित असल्याची प्रेस नोट ही प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचली, पण नंतर मोबाईल स्विच ऑफ करून जगतापाने अकोट येथील युतीच्या बैठकीला येणं टाळलं. असं असताना बापट यांनी मात्र जगतापांची पाठराखण केली आहे आणि ते 2 दिवसांपूर्वीच माझ्या परवानगीने बाहेर गेल्याचं सांगितलंय. दुसरीकडे युतीच्या उमेदवारीवरून ही मतभिन्नता दिसली, मात्र कामाला लागण्याचा आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच दिलेले आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पनवेलमध्ये तसा जाहीर केल्याचा दावा बारणेंनी बैठकीत केलाय. आणि म्हणून पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी या 17व्या लोकसभेला सामोरं जात असताना गेल्या 8 दिवसांपूर्वी या लोकसभा मतदारसंघातून मला काम करण्याचा आदेश दिलेला आहे. आणि त्यांचा आदेश मानून मावळ लोकसभा मतदारसंघातली पहिली बैठक भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि महायुतीची पनवेल या ठिकाणी झाली. त्या ठिकाणी सगळे पदाधिकारी खास करून रामशेठ आणि त्यांच्या नेतृत्वावर खाली काम करणारे सगळे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते. शिवसेनेचे नेते राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि भारतीय जनता पक्षाचे त्या रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि आमचे नेते आदरणीय सुभाष देसाई यांनी त्या बैठकीमध्ये देखील जाहीरपणे सांगितलं की 17व्या लोकसभेला सामोरं जात असताना शिवसेनेचा उमेदवार म्हणून कोण असं कुणाच्या मनामध्ये शंका असेल तर आमचे खासदार श्रीरंग बारणे हेच पुढचे उमेदवार असेल अशा प्रकारची जाहीर त्या ठिकाणी सुभाष देसाई शिवसेना नेते यांनी देखील जाहीर केलेले. पण उमेदवारीचा निर्णय हा आमच्या पातळीवर नव्हे तर पक्ष नेतृत्व जाहीर करेल असं म्हणत बारणेंची उमेदवारी निश्चित नसल्याचं बापटांनी स्पष्ट केलंय. अशी आपल्याला विनंती करतो. परवानगी घेऊन गेलेत बाहेरच्या कामाकरता 2 दिवस आधी माझी. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचाराचा नारळ फुटला असताना युतीचा उमेदवार अद्याप ही जाहीर झालेला नाही. अशातच आज पार पडलेल्या युतीच्या बैठकीतील या घडामोडी पार्थच्या पथ्यावर पडण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.